आहे. परराज्यात केलेल्या प्रकल्पांबाबतची उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काल विधिमंडळात मांडण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही श्वेतपत्रिका पटलावर ठेवली. तर वेदांता फॉक्सकॉन एअरबस प्रकल्प सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले याची श्वेतपत्रिका पत्रिकेमध्ये माहिती देण्यात आली. शिंदे फडणवीस सरकारच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेले नसल्याचा श्वेतपत्रिकेतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. उलट दोन प्रकल्प महाविकास आघाडीच्या उदासीनतेमुळेच राज्याबाहेर गेल्याचं या श्वेतपत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे. तर मागच्या महाविकास आघाडी सरकारवरच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं खापर फोडण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. तर श्वेतपत्रिकेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. मव्याच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी अप्रत्यक्ष जबाबदार आहे असा दावा या श्वेतपत्रिकेमध्ये करण्यात आला आहे. तर योग्य प्रयत्न केले नसल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आलाय. टाटा एअरबस सॅफ्रन गुंतवणूक करण्यासाठी येणारच नसल्याचा उल्लेख सुद्धा या श्वेतपत्रिकेमध्ये आहे. वेदांता फॉक्सकॉनला सोयी सुविधा आणि सूट देण्याबाबत निर्णय मव्या सरकारनं उच्चाधिकार समितीमध्ये घेतला नाही. बल्क ड्रग पार्क राज्य सरकार स्वनिधीतून उभारणार आहे. तर मव्याच हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका या श्वेतपत्रिकेमध्ये ठेवला आहे.